वरचा फायदा म्हणते म्हणजे आमदाराचा उपचार जिथं होते, मंत्र्याचा उपचार होते, अधिकाऱ्याचा उपचार होते, तिथं कसं मस्त राहतं. पण जिथं गरिबाचा संबंध येतो तिथं मात्र कोणीही बिलकुल सफाई कामगारापासून तर अधिकाऱ्यापर्यंत बिलकुल निष्काळजी असतं. तुम्ही आज आपण पाहिलंय का त्या टाकीमध्ये किडे आहे जे पाणी पेत होते. पुऱ्या भारतभर स्वच्छता अभियानाचं नारे सुरू आहे. मोदीजी काय म्हणते झाडू मारून दाखवतं. तर तुम्ही तुमच्या इथं दुरुस्त व्हायला पेशंट येते तिथं त्यांना रोग लागून जात आहे. नाली जाऊ द्या हो, पण पिण्याच्या पाण्यात जर किडे इरविनसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याच्या ठिकाणी अतिशय संवेदनशील भागात जर असं होत असेल तर मग आता म्हणजे किती ढासळलेलं यंत्रणा आहे. पूर्ण महाराष्ट्रभर जसं अपंगासाठी आंदोलन केलं ना तसं आता सगळ्या सामान्य रुग्णालयात गेलं, कुठल्याही जिल्ह्यात गेलो का सामान्य रुग्णालयात जात नाही. हे दुरुस्त करायचं आहे. इथं आमचा गरीब माणूस कष्टकरी तो इथं येतं, त्याला इथून किमान दुरुस्त व्हावं इतक्या अपेक्षा आहे.